नमस्कार तोडकर साहेब. नमस्कार, बोला ना दादा. हा, तुम्ही मला 25 तारखेला सांगितलं होतं, म्हणजे 25 जूनला, की 28 तारखेला तुमच्या गावाकडे पाऊस पडेल आणि 28, 29, 30 ज्या भागात राहिले त्या भागात पडून जाईल. तर आमच्या देखील पाऊस पडला आणि बाकीच्या राहिलेल्या गावांना देखील एक सरी कोसळल्या. म्हणजे तुम्ही जास्त पाऊस सांगितलेला नव्हता, पण काही सरी कोसळतील तर त्याप्रमाणे झालं आणि त्यामुळे पिकांना जीवदान भेटलंय. आणि पुन्हा सांगितलं होतं की तुम्ही 4 जुलै पासून देखील राज्यात एक पावसाला पुन्हा सुरुवात होईल, तर पावसाला सुरुवात झालेली आहे. त्याप्रमाणे अजून एक तुम्ही म्हटले होते आपल्याला त्या रेकॉर्डिंग मध्ये की थंडाचा रिपोर्ट काढणार आहे, तर हा रिपोर्ट कुठपर्यंत आला सर, आणि हा किती दिवस राहणार आहे, तर याबाबतची सर्व माहिती द्या सर, आणि ते इथून पुढील कसं वातावरण आहे याबाबत देखील माहिती द्या. चालतंय. आता तुम्ही जे मागचे अपडेट पाहिले त्यानुसार ते परिसरामध्ये कंडिशन पाहायला मिळाली आहे, आणि याच्यातही बरेचसे शेतकरी म्हणतात की आमच्या परिसरामध्ये तो पाऊस पडलेला नाही आहे. त्याच्या कारण आपण त्याच रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला सांगितलं की हाय प्रेशर क्रिएट होणार आहे. हाय प्रेशर म्हणजे जोराने वारे वाहण्याची कंडिशन. ही कंडिशन जवळपास काही भागामध्ये 12 दिवस, काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असेल तर 15 दिवस, आणि इतरही कुठले दक्षिण महाराष्ट्र असेल 20 दिवस सुद्धा राहू शकते. तर त्या पद्धतीने ती राहिलेली आहे, त्यामुळे त्या भागानं तर सोडलेला आहे. म्हणजे ढग सर्वदूर दिसत आहेत, पण त्या वाऱ्यामुळे जी ह्युमिडिटी असते, गरमी असते, ते आर्द्रतेचं प्रमाण त्याला मिळत नाहीये. ठीक आहे. आता तुमचा कंदाचा प्रश्न असा आहे, त्या अगोदर जे प्रश्न होते तुमचे की 4 जुलै पासून पाऊस झालेला आहे, ती गोष्ट खूप चांगली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, खंडाचा रिपोर्ट 4 दिवस चालतो, म्हणजे 1 तारखेपासून किंवा 2 तारखेपासून मध्यरात्री 2-3 तास जागून तो रिपोर्ट काढावा लागतो. आणि 4 दिवस का रिपोर्ट काढावा लागतो, कारण की वाऱ्याची कंडिशन प्रत्येक रात्रीला जी सिस्टम बदलते सूर्य मावळ्याच्या नंतर, वारे स्थिर होतात काही ठिकाणी, त्या सिस्टमवरती आधारित आपण पुढच्या महिन्याचा तो खंडाची तीव्रता करत असतो. यंदाचा खंड जो आहे तो 12 ऑगस्ट ते 7 किंवा 8 ऑगस्ट पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. पण यंदा काय झालंय, लाल लिनाचं वर्चस्व असल्यामुळे मला माझी सुद्धा परीक्षा आहे की खंडाच्या काळामध्ये खरंच गेल्या वर्षी बिघड राहील का, कारण की गेल्या वर्षी अल्निनोची कंडिशन होती, वर्चस्व होत. तर अल्निनोच्या वर्चस्वामुळे काय झालं की खरंच तो खंड पूर्णपणे 1 महिनाभर कोरडा गेलेला होता. कोरडा म्हणण्यापेक्षा 8 दिवसाला 12 दिवसाला फुगार येतील पिकाला, फक्त वाचून ठेवेन, पिकांना फुलं येऊन द्यायचं नाही, मालही चांगला बनवून द्यायचा नाही, ही आपण ते गेल्या वर्षीची 2023 रिपोर्टिंग होती. ठीक आहे. तर ह्या रिपोर्ट मध्ये काय होलंय, काही गोष्टी पॉझिटिव्ह म्हणजे चांगल्या आल्या, तर काही गोष्टी निगेटिव्ह आल्या. तर आता असं गेल्या वर्षी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगितलं होतं, पण ह्याविषयी आपल्याला फक्त एक विभाग सांगायचा आहे. विभागामध्ये विदर्भामध्ये काही जिल्हे येतात, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र काही जिल्हे येतात, तर अशा विभागानुसार तो अंदाज द्यावा लागणार आहे. काय होईल, आपण पूर्ण महाराष्ट्र सांगितलं तर काही ठिकाणी या ऑगस्ट महिन्यामध्ये खंडामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे, कारण की यंदा लालनिनाचं वैशिष्ट्य आहे. आता अल्निनो आणि लालनिनाबद्दल शेतकरी समजून घेतोय, कारण की अल्निनो म्हणल्याच्या नंतर दुष्काळी परिस्थिती असते महाराष्ट्रामध्ये, आणि लालनिनो म्हणल्याच्या नंतर दुष्काळी चांगला परिस्थिती असते महाराष्ट्र किंवा भारतामध्ये पूर्ण भारतात गोष्टी. या दोन्ही गोष्टीचा रिसर्च बघायला गेलं तर गेल्या वर्षी मला रिसर्च फक्त 3 दिवसात पूर्ण झाला होता, पण ह्या वर्षी मला 6 दिवस लागतात, म्हणजे रिसर्च पूर्ण व्हायला 6 जुलैची तारीख उजळणार आहे. जे तुमचा प्रश्न होता की कुठपर्यंत आलाय, तर आता थोडाफार 2-3 दिवसामध्ये मला असा बदल दिसलाय की खंड आहे, पण बरेचसे जिल्हे त्याच्यामधून सुटणार आहेत. त्या जिल्ह्यांची नावं ते सगळं आपण तुम्हाला पुढच्या नेक्स्ट रेकॉर्डिंग मध्ये देऊ. आणि खंडाची तीव्रता किती टक्के राहणार आहे, गेल्या वर्षी जवळपास 90% ते 95% राहिले, म्हणजे 100% तो खंड राहिला असता होता. 5% भागानं तो पाऊस चांगला पडला. त्या 5% महाराष्ट्रामधले कोकण किनारपट्टी आणि काही तुरळक भाग आहेत त्यांना तो फायदा झाला होता की खंडामध्ये थोडासा मोजका पाऊस पडला, पण पाऊस पडला गेला त्यांना. आणि यंदा काय होणार आहे, जवळपास 50% भागामध्ये खंड राहणार आहे, म्हणजे जवळपास गेल्या वर्षी तुलनेमध्ये टक्केवारी घसरते, खंडाची तीव्रता घसरते, त्यामुळे दुष्काळी परिस्थिती यंदा पाहायला मिळणार नाही. आता चित्र असं झालंय की जूनची सुरुवात आणि जूनचा शेवट हा काही प्रमाणामध्ये 11-12 जुलैला चांगला मुसळधार पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी तो दुष्काळ वाटत नाही, कारण काही ठिकाणी त्याही भागात सोडल्यामुळे, त्या 8ला सोडले, 22-23ला सोडले, काही ठिकाणी 28ला पण सोडले, आणि ह्या 4 जुलैला पण आज इकडे 1.5ला वगैरे सोडले. तर लोकांना काही ठिकाणी असं वाटतं की यंदा खूप दुष्काळ पडतो की काय, आणि हा तर अशी कंडिशन झाली तर शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही, कारण की आता एक सिस्टम बनत आहे. आता हे पुढचा अंदाज देतोय मी तुम्हाला. बंगालच्या उपसागरामध्ये दिनांक 7 आणि 8ला जे आता सध्याच्या काळामध्ये जे बनवलं, कारण की रिसर्च मध्ये हे सुद्धा आढळून आले की ह्या उद्या आणि परवा वारे थोडा दिशा बदलणार आहे. त्यांनी आज सुद्धा दिशा बदलली, म्हणजे जे रोज रेग्युलरली जोरामध्ये वाहणारे वारे, म्हणजे सकाळपासून ते दिवसमध्येपर्यंत जोराने वाहणारे वारे, कधी संध्याकाळी पण वाहणारे वारे, हे वारे थोड्याफार प्रमाणात आपली दिशा बदलतात. थोडाफार ढगांचा बदल हा उत्तरेकडून दक्षिणेकडे पण सरकताना आपण आज पाहिलाय, म्हणजे तिकडे साईडचा उत्तर साईडचा आभाळ तुम्हाला येतच नव्हतं,
आता तिकडे यायला लागले. दक्षिणेकडचा हवा असलं चांगला असत ते तुम्हाला येत होतो पहिले, ही कालपर्यंतची कंडिशन होती, पण आता थोडा बदल झालाय त्याच्यामध्ये. हा वाऱ्याचा बदल आहे, कारण की लो प्रेशर एरिया हा बंगालच्याही उपसागरामध्ये बनलाय आणि अरबी समुद्रात बनलाय. तर याचा फायदा होणार आहे 7 तारखेला संध्याकाळी नाशिक वगैरे भागामध्ये आपल्या ही विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी. आता विभागानुसार सांगतोय, पुढच्या उद्याच्या किंवा परवाच्या रेकॉर्डिंग मध्ये जिल्हे डिक्लेअर करते, कारण की 7 तारीख आणि 8 तारखे अजून 2-3 दिवस लांब आहे. तर 8 तारखेला सर्वदूर पावसाची शक्यता आहे. सर्वदूर म्हणजे जिल्ह्यामध्ये सर्वदूर राहणार आहे आणि तालुक्यामध्ये सर्वदूर राहणार आहे. एकाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सिस्टम नाहीये, अजूनही नाहीये. आज फक्त याचा फायदा झाला एमपीमध्ये आज सर्व जिल्ह्यामध्ये सगळ्याकडे सगळ्या गावांना पाऊस पडलाय. तसंच सिस्टम महाराष्ट्रामध्ये 15 जुलैपर्यंत नाहीये, पण ह्या 3 दिवसामध्ये 7, 8, 9, 10 सर्वदूर पाऊस होईल. पण 1 दिवसाआड ही कंडिशन आहे. समजा आज आपल्या विदर्भाला घेतलंय तर उद्या मराठवाड्याला घेईल, परवा इकडे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राला घेईल, आणि पूर्व विदर्भाला घेईल, अशी कंडिशन आहे ह्या 3 दिवसामध्ये 7, 8 आणि 9. तर हा पाऊस पोषक वातावरणामुळे म्हणजे वारे शांत होऊन पडणार आहे. आता वाऱ्याबद्दल बरेचसे विचारतात की वारं कधी बनेल, कारण की मेन म्हणजे बरेच शेतकऱ्यांना ही अंदाज सुद्धा स्वतः पण लावतात की वारं बंद झाल्याशिवाय काही पाऊस पडत नाही. तर हे वारं दिनांक 7 तारखेपर्यंत आपल्या विदर्भ मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये म्हणजे मध्य महाराष्ट्र धरूया आपण, छत्रपती संभाजीनगर, बीड नगरचा दक्षिणेकडील भाग आणि पूर्व विदर्भामध्ये हे बंद होणार आहे. 8 तारखेला नाशिक वगैरे मालेगाव पट्ट्यामध्ये बंद होणार आहे, कारण की 8 तारखेला तिकडे पाऊस येते संध्याकाळच्या वेळेला. आणि 9 तारखेपासून वारं बंद होऊन डेली भाग बदलत त्या ठिकाणी मुसळधार आलाय, त्या ठिकाणी मुसळधार आणि गर्मी जी असते सर ती गर्मी सुद्धा याच काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटी एवढं सांगून जाईल की जर अजून संक्षिप्त पाहिजे असेल तर तोडकर हवामानाचा युट्यूब चॅनल देखील आहे, ते देखील व्हिजिट करून संध्याकाळी लाईव्ह बघू शकता. लाईव्ह मध्ये तुम्ही डायरेक्ट प्रश्न विचारू शकता तोडकर सरांना डायरेक्ट, आणि ते तुमचे रिप्लाय देतील. नक्कीच तुम्ही तोडकर सरांच्या लाईव्ह देखील बघा. त्या युट्यूब चॅनलची लिंक देखील मी या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावर पण आपण नक्की व्हिजिट करू शकता. धन्यवाद सर. हो चालेल सर, आपला वेळ दिल्याबद्दल, एक अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.